यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि। हजारो वर्षात एखादाच असा महाशक्तिशाली पराक्रमी योद्धा पृथ्वीवर जन्माला येतो की जो अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध युद्ध पुकारून स्वाभिमानाचा झेंडा फडकवतो। क्षत्रिय कुलावतंस छत्रपती शिवाजी महाराज असेच एक वीर योद्धा, पराक्रमी सेनापती, कुशल शासक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक। जेव्हा लोक अंधकारात चाचपडत होते, भयभीत आणि चिंताग्रस्त जीवन जगत होते, तेव्हा त्यांना एक प्रकाश किरण दिसला, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, एकजूट होण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाच्या रूपाने। आपल्या 50 वर्षांच्या जीवन काळात त्यांनी मोगलांच्या साम्राज्याला आणि सल्तनतींना आव्हान देत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या या स्वराज्याचा विस्तार छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकही युद्ध न हरलेल्या महापराक्रमी सुपुत्राने म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांनी केला। युक्ती, शक्ती आणि भक्ती यांचा संगम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शासन, प्रशासन आणि संघटन यांचा मेरुमणी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। युद्ध, रणनीती आणि शौर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। न्याय, जनकल्याण आणि आदर्श राजाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा महान राजाचा 350वा राज्याभिषेक सोहळा सारा महाराष्ट्र साजरा करीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगडावर एका अतिभव्य कार्यक्रमाद्वारे ह्या सोहळ्याचा शुभारंभ केला जाईल। राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्रे सुरू करण्यात येतील। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भुत जीवन कार्यावर आधारित एक वेबसिरीजही बनवली जाणार आहे। ऐतिहासिक शहर आग्रा येथे राष्ट्रीय महानायक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्राची स्थापना केली जाईल। सिंहगड, पन्हाळा इत्यादी महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांवर कायम स्वरूपी लाईट अँड साऊंड प्रक्षेपणाची सोय केली जाईल। याखेरीज संपूर्ण राज्य व देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जाईल। देशाच्या वेगवेगळ्या राज्यांच्या राजधान्यांमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित असलेल्या 20 शहरात छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्रांची स्थापना केली जाईल। राज्याभिषेक सोहळ्याच्या 350व्या वर्धापन दिनाच्या या सुवर्ण मुहूर्तावर छत्रपतींचे जीवन कार्य अवघ्या जगासमोर सादर केले जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा 350वा राज्याभिषेक सोहळा वर्षभर साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने सुनिश्चित केले आहे। चला तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा साजरा करूया। समृद्ध जीवनाची समृद्ध भूमी महाराष्ट्र।